नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृष्णात नारदन पाटील, तासगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर। या ठिकाणी सहायक कृषी अधिकारी हातकणंगले परिवार आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या वतीनं सोयाबीन बीज प्रक्रिया करणे व्हिडिओ बनवणे या स्पर्धेमध्ये मी सहभागी झालो असून आपणा सर्वांना कशा पद्धतीनं सोयाबीन बियाण्याची बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी करावी याची आपणास मी माहिती देत आहे। हे करत असताना प्रथमतः आपण रायझोबियम या ठिकाणी आपण या बियाण्याला लावणार आहोत। मी या ठिकाणी 25 ग्रॅम रायझोबियम हे काळीपट्टीचं एक टोपण जे आहे ते साधारणपणे 25 ग्रॅम होत असतं हे आपण या बियाण्यावर व्यवस्थितपणे पसरून घेणार आहोत। अशा पद्धतीनं आपण त्याला व्यवस्थित कोटिंग होईल यासाठी व्यवस्थापन हे रायझोबियम या ठिकाणी या सोयाबीनच्या बियाण्यावर आपण या ठिकाणी टाकले आहे आणि हे टाकल्यानंतर आपल्याला राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर कंपनीचं जे बायोरॉड नावाचं संमिश्र द्रवरूप जैविक खाद जे आहे हे आपल्याला या ठिकाणी 25 मिली या सोयाबीनमध्ये मिक्स करायचं आहे। तर या ठिकाणी मी आपल्याला दाखवत आहे की हे साधारणपणे 25 मिली या ठिकाणी हे द्रावण या ठिकाणी मी घेतलेलं आहे या मापाच्या मध्ये या मापपत्रामध्ये आणि हे आपण याच्यावरती अगदी व्यवस्थित ते हळूवारपणे या सोयाबीन बियाण्यावर आपण या ठिकाणी सोडतोय। अशा पद्धतीनं हे व्यवस्थितरित्या सोडल्यानंतर आपण याला हात न लावता कारण सोयाबीन बियाण्याचं जे वरचं जे आवरण आहे कोटिंग जे आहे ते अत्यंत नाजूक असतं आणि ते नाजूक कोटिंग आपल्या हाताला हात लावल्यानंतर खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण हे व्यवस्थितपणे असं वरच्यावर घोळून घेणार आहोत जेणेकरून हे बायोला आणि रायझोबियम हे दोन्ही या सोयाबीन बियाण्याला व्यवस्थितपणे लागणार आहे आणि त्याचं सुंदर असं कोटिंग या बियाण्यावरती येणार आहे। पारंपरिक पद्धतीनं पेरणी आपण करत असतो त्यापेक्षा अशा पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक शेतकऱ्यानं करावा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण जर बीज प्रक्रिया करून जर बियाणं पेरलं त्याला निश्चितपणे आपल्याला चांगलं जोमदार पीक येण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी त्याचबरोबर बियाण्याची उगवण क्षमता चांगल्या प्रकारे होण्यासाठी हा निश्चितच आपल्याला त्याचा उपयोग होत असतो